मालवण पुतळा अपघात प्रकरणामधला आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक. 2 आठवड्यांपासून होता फरार. जयदीपला अखेर कल्याणमधून घेतलं ताब्यात. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे. मूळ वेतनामध्ये सरसकट 6,500 रुपयांची वाढ. कर्मचाऱ्यांना सकाळपासून कामावरती हजर राहण्याचं आवाहन. मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. 29 सप्टेंबरपासून जरांगेंच्या उपोषणाचा इशारा. सरकारकडून मनधरणीचे प्रयत्न. सांगलीच्या कडेगावमध्ये आज काँग्रेसची भव्य सभा. माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार. राहुल गांधी शरद पवार हजर राहणार. उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती. गणेश उत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना खुशखबर. कशिडी बोगद्याची दुसरी लेन आजपासून सुरू होणार. मुंबई आणि गोव्याकडे जाणाऱ्या स्वतंत्र लेनमुळे प्रवास आणखी सुसाट होणार. पालघरमधील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांचा अजब कारभार समोर. टेंडर मिळालं नाही म्हणून ठेकेदारानं दुरुस्त केलेला रस्ता पुन्हा जेसीबीनं खोदला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.